निसर्गानं मांडलेल्या खेळानं सोन्यासारखं गणगोत उसवलंय. बळीराजाचा आधार पुन्हा एकदा हिरावलाय. विदर्भात अवकाळीचा फेरा अन होत्याचं नव्हतं करून गेला. अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात गारपिटीनं तांडव केला. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात लिंबाच्या आकारा इतक्या गारा बरसल्या. गारपिटीमुळे 10 फुटांवरचं दृश्यही दिसेनासं झालं होतं. परिणामी गहू, धान, हरभरा जमीनदोस्त झाला. नजर जाईल तिथपर्यंत अक्षरशः गारांचा सडा पसरलाय. तालुक्यामध्ये अक्षरशः गारीने झोडपून काढलेलं असून या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गार झाले असून आमच्या लाखो रुपयाच्या उभ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. मायबाप सरकारनी शेतकऱ्याला तातडीची मदत करावी अशी शेतकरी वर्गातून आम्ही मागणी करतो. आमच्या हातातोडाशी आलेला घास अवकाळी पावसाने आणि गारपिटाने झोडपून काढलेला आहे. गारपिटीनं भंडारा जिल्ह्यातल्या लाखणी तालुक्यालाही अवकाळीनं झोडपलं. हिरवीगार मका आडवी झाली, लगडलेली कणस जमिनीवर आली. भंडाऱ्यातील शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून उन्हाळी धानाला फाटा देत मक्याचा पेरा वाढवला. सध्या मक्याच्या कणसात दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र अचानक आलेल्या गारपिटीसह वादळानं मक्याचं पीक उखडलंय. माझी शेतजमीन खैरी शिवारमध्ये आहे. ह्या वर्षी मी 4 एकराला मका लावला. मका परिपूर्ण कणसा लागले आणि ते रात्रीला आज रात्रीला पाऊस आल्यामुळे पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे. त्यामुळे माझ्या अतोनात पूर्ण 100% नुकसान झालेले आहे. तरी शासनाने पंचनामे करून शनी आम्हाला नुकसान भरपाई मिळवून द्यावे हीच विनंती आहे. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील विरखेडे, वाटखेड, गोंधळी, घारपळ या गावांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तूर, हरभरा, गहू, भाजीपाला या पिकांचं नुकसान झालंय. तर नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा, मौदा, भिवापूर तालुक्यालाही अवकाळीनं झोडपलं.